मुंबईत आपलं हक्काचं घर असावं हे स्वप्न प्रत्येकाचं असतं सामान्य लोकांप्रमाणेच अनेक मराठी कलाकार सुद्धा अशी मोठी स्वप्न बघतात मायानगरीत आपलं नशीब आजमावण्यासाठी येतात गेल्या काही वर्षात अनेक मराठी कलाकारांनी नवीन घर घेत आपलं स्वप्नपूर्ती केली आहेत मात्र आता नवीन घर घेणाऱ्या कलाकारांच्या यादीत आणखी काही जणांची नावं जोडली आहेत सध्या मुंबईत घराचे भाव गगनाला भिडले आहेत त्यामुळे स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्य लोकांना आपल्या माडाची लॉटरी काढली जाते अवघ्या काही घरांसाठी लाखोंच्या संख्येने अर्ज केले जातात यामध्ये कलाकारांचा देखील समावेश असतो तर यंदा मुंबईत विविध भागातील दोन हजार तीस घरांसाठी माडाने जाहिरात काढली होती यामध्ये मनोरंजन क्षेत्रातील काम करणाऱ्या कलाकारांना विशिष्ट श्रेणीतून अर्ज भरता येतो त्यामुळे यंदा देखील बहुसंख्य कलाकारांनी म्हाडाच्या लॉटरीत घर मिळवण्यासाठी अर्ज केला होता गोरेगावच्या दोन घरांसाठी तब्बल सत्तावीस कलाकारांनी अर्ज केला होता अखेर ही घर कोणाच्या नशिबात होती हे या व्हिडिओ मधून जाणून घेऊयात म्हाडाची लॉटरी जाहीर झाली असून गौतमी देशपांडेला गोरेगाव मधील घर लागलं आहे तर विक्रोळी कन्नवार नगर मधील घर महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम निखिल पनेला मिळाला आहे पवईमधील दोन घरं गौरव मोरे आणि शिव ठाकरे यांना मिळाली आहेत पवईतील ही घरं उच्च श्रेणीत मोडत असल्याने त्याची किंमत एक कोटी अठ्यात्तर लाख इतकी होती पवईत हक्काचं मोठं घर घेणार हे गौरवचं स्वप्न होतं यापूर्वीच त्याने अनेक मुलाखतीमध्ये याबद्दल खुलासा देखील केला होता अखेर त्याचं स्वप्नपूर्ती माडाच्या लॉटरीच्या निमित्ताने पूर्ण झालं आहे तर या दरम्यान गौरवला सगळेजण पवई फिल्टर पाड्याचा बच्चन म्हणून देखील ओळखलं जातं महाराष्ट्राची हास्य जत्रे या कार्यक्रमामुळे तो घराघरात लोकप्रिय झाला काहीच दिवसांपूर्वी गौरवने या शो मधून निरोप घेतला होता तर आता येत्या काळात अभिनेता नवनवीन चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करीत आहे तर अभिनेता गौरव मोरे याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय नक्कीच नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका